अध्यक्ष महोदय दुष्काळी भागातल्या शेतकरी नक्षलवादी होण्याची परवानगी मागताय. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा नक्षलवादी होण्याची अनुमती द्या अशी मागणी नांदेड जिल्ह्यातल्या तरुण शेतकऱ्यांनी राज्यपाल महोदयांना पत्र पाठवून त्या ठिकाणी केलेली. देगलूर मुखेडसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळावा, दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करून देखील शासनाकडनं कुठली ठोस पावलं उचलली न गेल्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. अध्यक्ष महोदय, हे एक प्रकारचं सरकारचं अपयश आहे, सरकारचं दुर्लक्ष आहे. त्याच्या संदर्भामध्ये ते आंदोलन करतायत आणि खरोखरीच राज्यामध्ये तुम्ही तुमची पाठ थोपटून घेतली तर पीक विम्याच्या बद्दल फार गंभीर तक्रारी आहेत. त्याच्या संदर्भात अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये अंमळनेर तालुक्यामधले देखील काही शेतकरी मला आजच सकाळी भेटले. ते म्हणले की अजित पवार 2018-19 मध्ये तालुक्यात आठही महसूल मंडळ मधील शेतकऱ्यांनी कापूस पीक विमा पीक हप्ता हेक्टरी 1800 रुपये भरला तरी तालुक्यात अतिशय भीषण दुष्काळ असताना सरासरी फक्त 53% पर्जन्यमान झाला असताना पावसाळ्यातील 4 महिन्यापैकी फक्त 2 महिने पहिले पाऊस पडला, कापसाचं उत्पादन फार घटलं, परंतु पीक विमा कंपनीनं शासकीय कर्मचारी यांनी घेतलेले पीक कापणी प्रयोग अतिशय चुकीचे. हे उदाहरणाखातर मी अंमळनेरचं सांगतो. कमी अधिक प्रमाणामध्ये हीच परिस्थिती माझ्या उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आहे. ती बाब आपण अतिशय गांभीर्याने घ्या आणि ह्याच्यामध्ये जे काही तुम्ही चुकीचे आणि शेतकऱ्यांना मारक असे खोटे उत्पन्न दाखवलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवलंय. 17-18 मध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती होती तरी शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ झालेला होता 17-18 ला, पण 18-19 मध्ये दुष्काळ असून देखील शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवलं जातं. हा शेतकऱ्यांच्यावर अन्याय, त्याच्याकरता तुम्ही तातडीनं लक्ष घाला. मगाशी सांगितलं तसं वाटल्यास राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि पीक विम्याच्या कंपन्या ह्या सगळ्या बोलवा. त्याच्यामध्ये एवढा विमा त्यांना विम्याची रक्कम दिलेली आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ द्या. डॉक्टर बोंडे साहेब, शेतकऱ्यांना बोंडअळी अनुदान फक्त कोरडवाहू शेतीप्रमाणे भाऊसाहेब फुंडकर मला वाटतं हयात असताना त्यांनी 6800 हेक्टरी प्रमाणे वाटप करायचं आणि जिथं बागायती क्षेत्र आहे तिथं 13,500 एवढं हेक्टरी वाटप करायचं. काही तालुक्यात काय झालं, तालुका तोच परंतु काही ठिकाणी बागायती दाखवलं त्या शेतकऱ्यांना 13,500 मिळाले आणि काही ठिकाणी जिरायत दाखवलं त्यांना 6,800 मिळाले. हा दुजा भाव का? एकाच गावामध्ये समजा एका पट्ट्यातला शेतकरी एका बाजूचा असेल दुसऱ्या पट्ट्यातला असेल तर त्याच्यामध्ये भेदभाव दिसतोय आणि हा भेदभाव उदाहरणाखातर जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळं कापूस बोंडाळी अनुदान देखील सगळ्यांना एकसारखंच देण्याचं काम कृषी विभागाने केलं पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना निवेदन त्या भागातल्या शेतकऱ्यांनी दिली, कृषी विभागाने घेतलेले बागायती शेतीचे पीक विम्याचे पंचनामे त्यांनी जोडले परंतु तरी देखील त्यांना न्याय मिळाला नाही. म्हणून त्याच्यामध्ये दुटप्पीपणा हा सरकारने अजिबात दाखवण्याचं कारण नाही अशा प्रकारची माझी आपल्याला अतिशय आग्रही मागणी. शेतकऱ्यांच्या साठीची फसवी अनुदान योजना, खरं तर केंद्र सरकारने 2 हेक्टर पर्यंत म्हणजे 4.94 एकर पर्यंत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये अनुदान देण्याचा प्रयत्न केला. मंत्री महोदय, शेजारच्या तेलंगणा तालुक्यामध्ये प्रति हेक्टरी 20,000 रुपये अशा पद्धतीची मदत त्या ठिकाणी मिळते. माझं एवढंच म्हणणं आहे की तेलंगणाचा शेतकरीच आहे, आमच्याही महाराष्ट्राचा शेतकरीच आहे. जर ते राज्य आपल्यापेक्षा लहान असताना तिथं हेक्टरी 20,000 रुपये मदत करू शकतं 2 हेक्टराला तर आपल्या इथं 6,000च मदत का? ती मदत वाढवा. आता केंद्रात तुमचं सरकार आहे, पूर्ण बहुमत आहे, केंद्राकडे जावा, केंद्राला ती रक्कम वाढवायला लावा. जर यदा कदाचित केंद्राने वाढवली नाही तर मधला शॉर्टफॉल जो आहे तो आपण त्या ठिकाणी भरून द्या. शेवटी शासन फक्त केंद्रानेच द्यावा असं काही नाही, तेलंगणाने जसं स्वतःच्या ताकदीवर देण्याचा प्रयत्न केलाय तसं राज्य सरकारने पण त्या अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या करता स्वतःच्या तिजोरीतले पैसे शेतकऱ्याला द्यायला लागले तरी देखील हरकत नाही.
का तर लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे त्याच्यामुळे या बाबतीमध्ये देखील सरकारने गांभीर्याने त्या ठिकाणी घेतलं पाहिजे.